अमरावती महानगरपालिकेतील बैठक आटोपल्यानंतर आमदार रवी राणा यांनी आरोपीची पाहणी केली. आमदार रवी राणा यांनी आरोपीचे ठेकेदार आशिष चाफेकर यांना सज्जड दम भरला. 10 दिवसात अंडरपास सुरू न झाल्यास याच पुलाला उलट लटकव अशी तंबी आमदार रवी राणा यांनी ठेकेदार चाफेकर यांना दिली. जर उद्यापासून 200 वर इथं कामं नसले, 200-150 मजदूर काम दिसले पाहिजे मला. आणि रात्रानं दिवस काम डे नाईट असलं पाहिजे. मी कमिशनर साहेब तुम्हाला सांगून वाटतात, जर या माणसानं उद्यापासून जर काम केलं नाही आणि आम्हाला जर छुट्या समजलं, जिथं तिथं झोडपी मिळेल नाही. मी ठेकेदाराची परवा करत नाही, मला जनतेची परवा आहे. आणि याच्यामध्ये जर यांना आता मला छुट्या बनवलं तर मी यांना ठोकीन पक्क होऊन आलो. उद्यापासून मला इथं काम पाहिजे बस. काय सगळं म्हणजे मी काहीच काम करणार नाही. तुम्हाला एवढं सोडपीन मी इथं उभा राहून की तुमचे सगळ्यांना सगळं बिलकुल सगळं विशेष खतम करून टाकेल. मला उद्या काम पाहिजे काय? आता आखरी सांगितलं मी काय, 2 वर्षांपूर्वी हे काम व्हायला पाहिजे होतं, ते 4 वर्ष होऊनही झालं नाही. 45 कोटींचा निधी या बांधकामासाठी आला, मात्र महानगरपालिकेच्या दिरंगाईने कामाला उशीर झाला असं आमदार रवी राणा म्हणाले. अंडरपासचे काम होत आलं आहे, परंतु आरोबीचं वरील काम व्हायचं असल्याने खालील अंडरपास सुरू करण्याकरता अडचण होते आहे. या कामामुळे राजापेठच्या पलीकडे राहणारे नागरिक, परिसरातील दुकानदार त्रस्त झाले आहेत. येथून नागरिकांचे जाणे येणेच बंद असल्याने त्यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. आता पावसाळा लागतो आहे, 4 वर्षांपासून नागरिक व दुकानदारांची ससे होलपट सुरू आहे, तेव्हा 10 दिवसात अंडरपास सुरू करा, त्यासाठी 150 मजूर कामाला लावावेत, कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशी तंबी आमदार राणांनी चाफेकर यांना दिली. यावेळी आमदार रवी राणा यांच्या समवेत मनपा शहर अभियंता रवींद्र पवार, उपअभियंता सुहास चव्हाण, अभियंता मंगेश कडू यांच्यासह युवा स्वाभिमानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. आज पूर्ण राजापेठ फ्लायओव्हरची पाहणी केली. गेल्या 2 वर्षापासून 45 कोटी रुपये येऊन पडलेले. स्वतः आमदार म्हणून मुख्यमंत्र्याकडे, राज्य शासनाकडे पाठपुरावा करून 1-1 पैसा मी आणला याच्यासाठी की राजापेठ फ्लायओव्हर अंडरपासचं, भुयारी मार्गाचं काम कम्प्लीट झालं पाहिजे. पण ज्या धीमी गतीनं काम चालू आहे आणि 2 वर्षाआधी पूर्ण होणार होतं, 2 वर्ष लेट ते काम झालं आणि त्याच्यामध्ये पूर्ण महानगरपालिकेची लापरवाही आहे. आज महानगरपालिका आयुक्ताला मी इंडिकेशन दिलेलं आहे की 10 दिवसाच्या अंदर भुयारी मार्ग 1 साईडचा चालू झाला पाहिजे. आणि चाफेकरचं काम ज्या पद्धतीनं एकदम धीमी गतीनं चालू आहे, चाफेकर कंट्रक्शन कंपनीला वॉर्निंग दिली आहे मी, जर यांनी उद्यापासून 150 मजूर लावले नाही आणि सर्वीकडले चौफेर कामं चालू झालं नाही तर याच ब्रिजवर त्याला लटकून इतकं मारणार आहे मी, कारण लोकांना एवढा त्रास होणार आहे. आणि त्या त्रासापासून मुक्तीसाठी जर कॉन्ट्रॅक्टरची गलती आहे आणि त्याच्या गलतीचा जर पनिशमेंट त्याला मार्क म्हणून सुधरू असेल तर त्याला ठोकू, पण काम करून घेऊ फास्ट.